पॅकर्स क्रिकेट क्लब आयोजित खुल्या निमंत्रितांच्या T20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज पार पडला. अत्यंत चुरशीनं खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात कमबॅक करत पुणे सेंट्रल GST संघ विजेता ठरला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या पुणे सेंट्रल GST संघाला रोख 1.5 लाख रुपये आणि फिरता चषक, तर उपविजेत्या जैन इरिगेशन संघाला 1 लाख रुपये बक्षीस देऊन गौरवण्यात आलं, तर स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंना वैयक्तिक बक्षिसं देण्यात आली. कोल्हापुरातील पॅकर्स क्रिकेट क्लबच्या वतीनं 20 ते 24 मार्च दरम्यान शास्त्रीनगर मैदानावर खुल्या निमंत्रितांच्या लेदर बॉल T20 क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये रणजी ट्रॉफी आणि विद्यापीठांच्या संघाचं प्रतिनिधित्व केलेल्या मुंबई, पुणे आणि कोल्हापुरातील 6 संघांना निमंत्रित केलं होतं. पुण्यातील सेंट्रल GST, पुनीत बालन केदार जाधव क्रिकेट अकॅडमी, मुंबईचा पयाडे स्पोर्ट्स क्लब, जळगावचा जैन इरिगेशन क्रिकेट अकॅडमी आणि कोल्हापुरातील लॉंग लाईफ तसंच KDCA या संघांचा समावेश होता. आज स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुणे इथला सेंट्रल GST आणि जळगाव इथल्या जैन इरिगेशन संघाची गाठ पडली. नाणेफेक जिंकून जैन इरिगेशन संघानं प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्यांच्या नीरज जोशीनं 19 चेंडू 25 धावा, वरुण देशपांडेनं 20 चेंडूत 21 धावा, तर अमित पांडेनं 7 चेंडूत नाबाद 27 धावा करत 20 षटकात 9 बाद 151 धावांचं आव्हान सेंट्रल GST संघापुढं निर्माण केलं. या धावांचा पाठलाग करताना सेंट्रल GST संघाच्या खेळाडूंना आपल्या विकेट टिकवता आल्या नाहीत, मात्र अक्षय कर्नेवार यानं 44 चेंडूत 76 धावा तर रोहन मारवानं 19 चेंडूत 15 धावा करून 19.2 षटकात 9 गड्यांच्या मोबदल्यात 152 धावा करत हा सामना आश्चर्यकारकरित्या जिंकला. या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडूंचा गौरव करण्यात आला. उत्कृष्ट फलंदाज म्हणून KDCA महेश म्हस्के, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जैन संघाचा शुभम शर्मा, उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून सेंट्रल GST सौरभ नवाळे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून सेंट्रल GST मनोज यादव, 16 चौकार आणि 6 षटकार खेचणाऱ्या KDCA महेश म्हस्के आणि या स्पर्धेचा मालिकावीर म्हणून सेंट्रल GST अक्षय कर्णेवार यांचा रोख रक्कम देऊन संभाजीराजे छत्रपती, डॉ बाळ पाटणकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कोल्हापूरचं टॅलेंट राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी पॅकर्सचे 47 वर्षापासून सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं बाळ पाटणकर यांनी सांगितलं. तर कोल्हापूरचं क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी उद्योजक आणि स्पॉन्सर्स यांचं मोठं योगदान लाभलंय. पॅकर्सच्या सदस्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव ॲडव्होकेट कमलेश पिसाळ यांनी मनोगत व्यक्त केलं. स्पर्धेतील विजेत्या पुणे सेंट्रल GST संघाला रोख 1.5 लाख रुपये आणि पॅकर्स चषक, तर उपविजेत्या जैन इरिगेशन संघाला रोख 1 लाख रुपये देऊन मान्यवरांच्या हस्ते आणि अभिजित सोहनी, विजय पथकी, विजय सोमानी, बजाजी निंबाळकर, मदन शेळके, अभिजित कवठेकर, शिरीष चिटणीस, शैलेंद्र राजे शिर्के, प्रकाश वर्गीस, हेमंत कानेटकर, गुरुदत्त मुंगुरवाडी, प्रशांत काळे यांच्या उपस्थितीत गौरवण्यात आलं. जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अंकुश निपाणीकर यांनी स्पर्धेचं उत्तम निवेदन केलं.